लोकसभा निवडणुकीच्या रणांगणाला देशभरात सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र राजकीय पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केलेत, पण पुण्यात मात्र थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालंय. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अजून उमेदवार दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने आज प्रचाराचा शुभारंभ केलाय. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेत, पण पुणे शहर लोकसभा मतदारसंघाकरता इच्छुकांची संख्या आणि पक्षाबाहेरील उमेदवारांची संख्या वाढल्याने पक्ष नेतृत्वाला उमेदवारी कोणाला द्यायची यावरून गेल्या 8 दिवसांपासून खल सुरू आहे. उमेदवारी जाहीर होईल या अपेक्षेने कार्यकर्तेही वाट पाहत बसले आहेत, पण दिल्लीतून अजूनही उमेदवार जाहीर न केल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने कसबा गणपती येथे नारळ फोडून आणि आरती करून प्रचार सुरू केलाय. त्यामुळे विना उमेदवार प्रचार सुरू केल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळात मी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा विचार केला, कारण जी विचारधारा गेली 25 वर्ष आम्ही काम करतोय ती शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचार आहे. शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचा बंधुभाव आणि बाबासाहेब आंबेडकरांची न्याय याच्यावर आधारित असलेली राज्यघटना. या राज्यघटनेला आता वाचवलं पाहिजे, कारण या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार राज्यघटना संपवू शकतंय, कारण लोकशाही संपवली जाऊ शकते असं मानण्यात येतंय. की पुढची निवडणूक होईल का नाही तर संविधानाला निर्माण झालेला धोका, लोकशाहीला निर्माण झालेला धोका याचा सगळा विचार करता सर्व फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी विचारच्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा असलेला भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी पक्षामध्ये प्रवेश केला तो विचारासाठी केलेला आहे. मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. काँग्रेस पक्षाचा जो पण उमेदवार ठरल त्याचा आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी 100% त्याला विजय करण्यासाठी प्रयत्न करू.